नमस्कार याला हा प्रेड म्हणतात तर हा प्रेडचं बियाणं कदम ए सातारा यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे बघू शकताय कसं लाल कांडे आहेत काळा कुसकुशीत हिरवा गार आ, ही आपलं नेपियर झालेलं आहे आणि आता हे दोन महिन्यात त्याची चांगली उंची वाढलेली आहे तर मित्रांनो अशा क्वालिटीचं घासाचं बियाणं जर कुणाला पाहिजे असेल तर कदामाग्रोफार्म सातारा यांच्याबरोबर संपर्क करा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात कुरिअरची सुविधा उपलब्ध आहे कुरिअर खर्च वेगळा येईल कुरिअर खर्च हा वजनानुसार अवलंबून असतो आता बघू शकता एका बुडक्यामध्ये जवळजवळ ह्या बुडक्यात बघा किंवा ह्या बुडक्यात बघा जवळजवळ वीस ते पंचवीस म्हणजे ताटा आहेत कोंब आलेला आहेत तर मित्रांनो अशा क्वालिटीचा जर घास पाहिजे असेल तर तुम्ही आमच्याबरोबर संपर्क करा याचं बियाणं आपल्याकडे प्रति कांडी दोन रुपयेप्रमाणे जर तुम्ही एक हजार कांड्या घेत असाल तर तुम्हाला ती कांडी आपण एक रुपयेप्रमाणेही देऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही संपर्क करा महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात कुरिअरच्या माध्यमातून तुम्हाला तुम्याला या कांड्या पोच दिल्या जातील कुरिअर खर्च वेगळा येईल कुरिअर खर्च वजनानुसार अवलंबून असतो कांडी दोन रुपयाला आहे जेवढी संख्या जास्त तेवढी व्यवस्थापन तुम्हाला करून दिलं जाईल तर मित्रांनो संपर्क करा उंची आत्ता बघू शकताय जवळजवळ आठ एक फूट उंची आहे आणि पलीकडं वाढलेलं आहे जेव्हा औषध वाढलेलं पुढं दिसतो आहे त्याची उंची बारा तेरा फूट उंची वाढते तर मित्रांनो ह्याच्यापेक्षा सुद्धा उंच जातो हा घास एक पंधरा फूट उंचीपर्यंत जातो चांगला पसऱ्या घास आहे एक नंबर आहे याला जर बांधला तर अजून ही होणार तर मित्रांनो अशा क्वालिटीचं बियाणं कदम एग्रोफॉर्म सातारा यांच्याकडे मिळेल तर मित्रांनो बघू शकताय जर कुणाला काही शंका असतील तर तुम्ही मला व्हॉट्सअप करा मी व्हॉट्सअपचा नंबर सांगतो अठ्ठ्याऐंशी जुरपात आठशे ब्याण्णव आठशे ब्याण्णव या नंबरवर तुम्हाला हे बियाणं उपलब्ध होईल त्या त्याचबरोबर शेवर सुबाबळ हातगा मेथी दशरथ सुद्धा बियाणं आपल्याला योग्य दरामध्ये दिली जातील तर मित्रांनो जर कुणाला हवे असतील तर संपर्क जरूर करा म्हणजे शेळीपालं असो किंवा तुमचा दुग्धव्यवसाय डेरी फार्मिंगमध्ये चांगल्या प्रकारचे चारा बियाणं आपल्याकडं आपण निर्माण करत असतो आणि त्याची विक्री करत असतो तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये जरूर सांगा त्याचबरोबर तुम्हाला दशरथगासाचाही पुढील एक पाठ मी आहे शेळी पालन करत असाल किंवा मोठे जनावर जरी असेल थोडा तरी दशरथ घास हवा आणि त्याचं आपल्या जनावरांना थोडं 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 तरी देत जा कारण त्याच्यात चांगल्या प्रकारचं प्रोटीन असते आणि याचा आणि त्याचा जर मिळा असेल तर चांगलं उत्पादन तुम्हाला जरूर मिळेल